लोकसभा निवडणुकांचा निकाल पुढे यायला अगदी थोडाच कालावधी शिल्लक राहिलात खरं तर निकाल काहीही असो तरी सुद्धा पुण्याचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय गिरीश बापट हे दिल्लीला रवाना होत असल्याने पालकमंत्रीपदी आमदार राहुल कुल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली जिल्ह्यात त्यांना काम करता यावं याकरता भाजपकडून ही संधी त्यांना दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे तर पालकमंत्री म्हणून राहुल कुल यांना संधी मिळाली तर राहुल कुल निश्चितच या संधी सोनं करतील आणि त्याचा फायदा हा राहुल कोल यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामधील इतर ग्रामीण मतदारसंघात सुद्धा होऊ शकतो जिल्ह्यातील सर्वच भागात खरंतर लोकांच्या आरोग्यासाठी काम करणारे आमदार राहुल कुल हे आगामी काळामध्ये प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण करायला सुरुवात झाली भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सौभाग्यवती कंचन कुल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यानंतर राजकारणातील सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्या उभ्या ठाकल्या खरंतर राजकारणामध्ये बारामती मतदारसंघामध्ये त्यांनी जरी निवडणूक लढवली असली तरी सुद्धा आता बारामतीमधून निवडणूक लढवल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात कुल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू इतकंच नाही तर राजकीय पंढरी मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या विरोधामध्ये अगदी राजकीय करण्यासाठी शरद पवार हे सर्व ताकदीनिशी उतरतात यंदा सुद्धा त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली तरी सुद्धा शरद पवार महत्वाची भूमिका निभावत असताना सुद्धा त्यांच्या शेजारच्याच कुल यांना मंत्रिमंडळात वर्णी लावून पुणे जिल्ह्यातील राजकारणात शरद पवार यांना शह देण्यासाठी या हालचाली होऊ शकतात हे खरं तर दाखवून द्यायला सध्या सुरुवात झाली आहे जर कुल यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं तर राष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेण्यात येईल त्याचबरोबर राहुल कुल यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेत आणि त्याचमुळे त्यांची पालकमंत्री म्हणून जर वर्णी लागली तर लोकसभा निवडणुकांनंतर सुद्धा कुल यांच्या घराण्याचा निश्चितच राजकारणामध्ये एक प्रतिष्ठित घराणं म्हणून उल्लेख केला जाईल राहुल कुल यांच्या पत्नी म्हणजेच कंचन कुल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना कंचन कुल यांच्या आपण जर बारामती मतदारसंघाचा मतदार विचार केला तर सुप्रिया सुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या तर सुप्रिया सुळे यांची बारामती मतदारसंघातून झालेली ही हॅट्रिक असणार आहे आणि कंचन कुल या जर या मतदारसंघातून विजयी झाल्या तर कंचनकुल सुद्धा एक प्रकारची हॅट्रिक निर्माण करणार आहेत ती हॅट्रिक असणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उभ्या केलेल्या बंडाची जर आपण कुल घराण्याचा एकंदर विचार केला तर यंदा कुल घराणं हे तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड करून रणांगणात उभं टाकलं आहे याआधी सुद्धा राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल यांनी एकोणीसशे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली होती तर दोन हजार मध्ये राष्ट्रवादीमध्ये आपल्याला योग्य वागणूक दिली जात नाही असं म्हणून राहुल कुल यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारलं होतं आणि आता तिसऱ्यांदा त्यांची पत्नी म्हणजे कंचन कुल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड पुकारून उभे आहेत खर तर कुल घराण्याचं आजपर्यंतची दोन्ही बंड बंड यशस्वी यशस्वी झाली आहेत त्यामुळे आता हे हे होणार का पाहणं निश्चितच ठरणार आहे कंचन कूल या बारामती लोकसभा मतदारसंघातून जरी भाजपकडून उमेदवार असल्या तरी सुद्धा त्यांचे पती म्हणजे राहुल कुल यांना जर पुण्याचं पालकमंत्रीपद पा दिलं गेलं तर राष्ट्रीय राजकारणात निश्चितच कुल घराण्याची प्रतिष्ठा वाढेल आणि राहुल कुल यांना वेगळं स्थान निर्माण होईल त्यामुळे येणाऱ्या लोकसभा लोकसभेच्या निकालानंतर आता पुणे जिल्ह्यातील राजकारणात कोणकोणते बदल होतात आणि राहुल कुल यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागणार का हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू चे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर